बातमी आहे पावसासंदर्भात. गोंदियातील देवरे तालुक्यात मुसळधार पाऊस झाला आहे. शिलापूर पुलावर 8 फूट पाणी साचलं आहे. शिरपूर धरणाची 7 दरवाजे उघडण्यात आले आहेत. वाघ नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. देवरे तालुक्यात मुसळधार पाऊस झालेला आहे. वाघ नदीकाठच्या गावांना आता सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. ते कालपासून आला आहे, 6 वाजेपासून. आता रात्र गेली आणि पूर्ण रस्ता बंद आहे. इथून पुराळा, ढेंगरीटोला, मोरपार, तिकडं बिज्जेपारपासून हा रोड चालते. हा संपर्क तुटला आहे. खूप त्रास होत आहे जाण्या येण्याच्या मार्गाला. आणि हा रस्ता खूप लांब आहे ना, सालेकसापर्यंत जाते. तिकडून तर 30 किलोमीटर फिरून जावं लागते. देवरे तालुक्यात मुसळधार पाऊस झालेला आहे, त्यामुळे नदीकाठच्या गावांना आता सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. काही गावांचा संपर्क यामुळे तुटलेला आहे. नदीचं पाणी हे पुलावरून वाहत असल्यामुळे गावांचा संपर्क तुटलाय. अगदी 30 किलोमीटर लांबून गावकऱ्यांना हा प्रवास करावा लागतोय. वाघ नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा हा देण्यात आलाय. नदीचं पाणी हे पुलावरून वाहत आहे, त्यामुळे आता गावकऱ्यांचा संपर्क हा तुटलाय. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. राज्यभरामध्ये गेल्या 2-3 दिवसापासून मुसळधार पाऊस होतोय, त्यामुळे काही भागांमध्ये आता पावसासंदर्भात शक्यता वर्तवण्यात येते. हवामान खात्याकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे.